नागपूरमध्ये शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने विदर्भ माध्यमिक शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर अडवाले यांना पाठिंबा जाहीर केलाय. गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य दीपक चौधरी यांनी हा पाठिंबा जाहीर केलाय. आता अडवालेंना महाविकास आघाडीचं समर्थन मिळतं का याकडे लक्ष असेल. धुळे महानगर शिवसेनेच्या कार्यालयात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी भेट दिली. दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी शुभांगी पाटील यांनी संगमनेरचा दाखला देत तांबे पितापुत्रावर चांगलीच टीका केली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड भव्य शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. 12 फेब्रुवारीला पोहरा देवी इथे सेवालाल महाराज पुतळा अनावरण सोहळा होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि त्यावेळेस मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी राठोडांनी केली. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. मिरजेतील अतिक्रमण पाडकाम प्रकरणी आज मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर तिसरी आणि अंतिम सुनावणी होणार आहे. 7 जानेवारीला मिरजमध्ये गोपीचंद पडळकरांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी काही बांधकामं तोडली होती. या प्रकरणी पडळकरांनी कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. आता आज सुनावणीत नेमकं काय होतं याकडे लक्ष असेल. सिंधुदुर्गात संजय राऊतांविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राऊतांवर कारवाईची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. तर माजी खासदार निलेश राणेंवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरे गटानं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाची राष्ट्रीय परिषद चेंबूरमध्ये पार पडली. 30 राज्यांमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते कार्यकर्ते परिषदेत सहभागी झाले होते. गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे याची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 14 बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर जिल्ह्यातील 17 पैकी 14 बाजार समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला. येत्या 30 एप्रिलपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका पूर्ण होतील, तोपर्यंत प्रशासक कामकाज पाहणार आहेत. पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 20% योजना पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा गृहप्रकल्पातील घरांसाठीची अनामत रक्कम दुप्पट करण्यात आली. तर प्रथम येणाऱ्याच प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10% अनामत रक्कम घेतली जाणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तरीही इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत घर घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात 85,169 घरांची विक्री झाली. व्यावसायिक आणि निवासी भाडेकरूंची संख्याही 35% वाढली. आता विमान प्रवासात तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यांनाही नेता येणार आहे. पाळीव प्राण्यांसह विमान प्रवास करण्याबाबत धोरण निश्चित करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान कंपन्यांना निर्देश दिलेत. याबाबत विमान कंपनीचं जे धोरण असेल ते कंपनीच्या वेबसाईटवर ठळकपणे प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही DGCA दिल्या आहेत. पुणे शहरात CNGचा पुरवठा दुपटीनं होणार आहे. तर टर्मिनलची संख्याही दुपटीनं वाढवण्याला सरकारनं परवानगी दिली आहे. पुण्यात सध्या 15 लाख घनमीटर इतका CNG पुरवठा होतो, जो वाढवून 30 लाख घनमीटर केला जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात वाहन चालकांना चार्ली चॅपलिनचं दर्शन झालंय. हा चार्ली चॅपलिन रस्त्यावर उतरून लोकांना रस्ता सुरक्षेचे नियम समजावून सांगत होता. ज्युनियर चार्ली फाउंडेशन आणि सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं रस्ता सुरक्षेसाठी ही मोहीम राबवण्यात आली. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पानगाव इथल्या गायरान जमिनीचं अतिक्रमण प्रकरण चिघळलंय. 2 गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झालाय. गावकऱ्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा पारधी समाजानं आरोप केलाय. संतप्त जमावानं मृतदेह येरमाळा पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता. गावकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पारधी समाजानं केली आहे. जळगाव चांदवड रस्त्यावर मनमाडमधील लासलगाव फाट्याजवळ लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतोय. या फलकावर चक्क 2 किलोमीटर अंतर कमी जास्त दाखवण्यात येत आहे. जुन्या फलकापासून काही फुटावरच नवीन फलक लावण्यात आलाय. तर मनमाडकडे जाणारी दिशा ही वेगवेगळी दाखवण्यात आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे